सोलापूर जिल्ह्यातल्या जुनोनी या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिंडीत गाडी घुसून 7 जणांनी जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच आटपाटवाडी येथे दिंडीमध्ये भरधाव कार घुसल्याची घटना घडलीय. पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीमध्ये कार घुसल्याने 3 वारकरी जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. मिळालेल्या माहितीनुसार कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव येथील वारकऱ्यांची दिंडी ही कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे निघाली होती. दिघंची गाव पासून 3 किलोमीटर अंतरावर असताना पायी निघालेल्या दिंडीमध्ये पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने ठोकल्याने 3 वारकरी जखमी झालेत. पंढरपूरकडे पायी दिंडी निघालेली असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला चुकवत असताना चालकाचा ताबा सुटून गाडी दिंडीमध्ये घुसली. यामुळे हा अपघात घडला. यामध्ये भीमराव पांडुरंग जाधव, धनाजी राजाराम मोहिते आणि शिवाजी मारुती मोहिते हे जखमी झाले आहेत. जखमींना आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. तरी या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये.